बारामती तालुका कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू झाली आहेत. येथील कामांची नुकतीच या विभागातील कृषी अधिकाऱ्याने भेट घेऊन पाहणी केली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या भागातील जमिनीमध्ये आडणार आहे, त्यामुळे शेती पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. बारामतीचे पश्चिम भागामध्ये सध्या जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरू आहेत. तालुका कृषी विभागाच्या वतीने यावर्षी सुमारे 1400 हेक्टर जमीन क्षेत्रावरती बांध बंदिस्ती करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. येथील सुरू असलेल्या कामांची नुकतीच या विभागातील कृषी अधिकारी यांनी भेट घेऊन पाहणी केली आहे. गेली 5 वर्षापासून या भागामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे नव्याने सुरू असलेल्या कामांचा शेतीला चांगलाच फायदा होणार आहे. येथे पावसाचे वाहून जाणारे पाणी याच भागातील जमिनीमध्ये आडणार आहे, त्यामुळे जलस्रोत बळकट होतील अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे. या योजनेसाठी शेतकरी वर्गाला शासनाचे 100% अनुदान प्राप्त होणार आहे. गतवर्षी येथील जोगवडी, मुर्टी, तरडोली यासह मोरगा गावामधूनही कामे करण्यात आली आहेत. बारामती तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना राबवण्यासाठी सन 2015-16 करता सुमारे 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमामधनं सध्या 258 कामे पूर्ण झाली आहेत. याबाबत बारामती तालुका कृषी अधिकारी संतोष कुमार बरकडे यांनी अधिक माहिती दिली आहे. आपण आता मोरगाव या गावामध्ये जलयुक्त शिवार अभियान सन 2016-17 जी काही कामांचं नियोजन केलं होतं, त्याच्यापैकी कृषी विभागाच्या वतीनं ज्या कामावर जास्तीत जास्त भर यावर्षी दिला गेला आराखड्यामध्ये, तर त्याच्यापैकी ही एक ऍक्टिव्हिटी आहे की कंपार्टमेंट बंडिंग, म्हणजे बांधबंदिस्ती. या बांधबंदिस्तीचं काम या मोरगाव गावामध्ये आता जरी आपण या शिवारामध्ये बघितलं, साधारण 1400 हेक्टरचं नियोजन या बांधबंदिस्तीच्या कामाचं केलेलं आहे. काही लोकांची संमती वगैरे जर विचारात घेतली तर किमान 1000 ते 1100 हेक्टरवर या बांधबंदिस्तीची कामं या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. आणि याचा पाणी अडवण्याच्या आणि जिरवण्याच्या उद्देशानं जर या कामाकडे आपण बघितलं तर या शिवारातलं पाणी वड्यापर्यंतसुद्धा पोचू शकणार नाही अशा पद्धतीच्या या कामाची रचना आहे. आता या कामात आज हे तसं येथे सुरू असलेल्या कामांचं नियोजन करताना शेतकरी वर्गाची सहमती असणं आवश्यक आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. प्रत्येक शेतजमीन गटामध्ये सुमारे 200 मीटर बांधबंदिस्ती करण्याचं काम होणार आहे. यावर्षी झालेलं काम शेतीची मशागत करताना शेतकरी वर्गानं बुजवू नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. बारामती भागामध्ये गेली 3 वर्षांमध्ये अनेक सामाजिक संस्था आणि शासनाने जलसंधारणाची मोठी कामे केली आहेत, मात्र पुरेसा पाऊस नसल्यामुळे पाणी साठलं नाहीये. ही व्यथा अनेक शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. मनोहर तावरे, सी24 तास, मोरगाव.